नमस्कार. अगदी काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध लावणी सम्राज्ञ सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मात्र यावरच भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी असभ्य भाषेत टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुक्का घेणारा पक्ष असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवरती हल्लाबोल केला होता आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दरम्यान प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेमुळे रुपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रवीण दरेकरांच्या विरोधामध्ये आज FIR दाखल करत गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी दरेकरांच्या विरोधामध्ये ही तक्रार नोंदवली आहे. याबद्दल स्वतः चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जाण्याची नाही तर मनाची तरी लाज ठेवून महिलांची माफी मागावी असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही तक्रार दाखल केली असल्याचं देखील यावेळी रुपाली चाकणकर यांनी म्हणत भाजपवरती हल्लाबोल केला आहे. दरम्यान सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पुण्यामध्ये पुणेकरांच्या प्रवेशाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत दरेकरांनी ही टीका केली होती. यावरूनच दरेकरांनी माफी मागावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली होती. परंतु तरी देखील भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांची कुठल्याही प्रकारची माफी मागितली नसल्याकारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजप पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील.